काल पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात गोंधळ झालाय. गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान कळंब तालुक्यातील बाहुला गावातील कोल्हापुरी बांधाऱ्याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. याचवेळी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणलेले नुकसान झालेलं सोयाबीन देखील पालकमंत्र्यांनी पाहिले नसल्याने संताप व्यक्त केला आहे. यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नुकसानीच्या मदतीचे सांगू नको, सोयाबीनचे भाव किती कमी झाले ते पहा, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुनावले. त्याच पद्धतीने भाजपाकडून देखील खासदारांना आणि सेना कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. मागील 5 वर्षाचे शेतकऱ्यांचे बँक खाते तपासा. देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली असे सांगण्यात आले.